रेडी बेल थांबू दे का किती चार मिनट आज या अधिवेशनातला या आठवड्यातला शेवटचा दिवस आहे। काल ज्या काही घटना घडल्या काल तर आम्ही सर्व विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांनी तुम्ही जे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्यावर अशा प्रकारची निलंबनाची कारवाई केली त्याबद्दल आम्ही सगळ्यांनीच वॉकआउट केलेला होता। आणि आज सकाळी 10 वाजता आमचे बाकीचे पक्षाचे गटनेते आणि प्रमुख मान्यवर आल्यानंतर आजच्या दिवसभराची स्ट्रॅटेजी आम्ही करायचं ठरवलेलं आहे। हे कामकाजाच्या बाबतीत आहे। दुसरं कर्नाटकमध्ये जो काही ठराव झालेला आहे खरं तर तशा पद्धतीचा ठराव आपला अधिवेशनाचा आज 5वा दिवस आहे। का कचकाहू भूमिका राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतात ते कळायला मार्ग नाही। वास्तविक आम्ही कामकाज सल्लागार समितीची बैठक मुंबईला झाली त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं आणि त्यांनी मान्य केलेलं होतं की आपल्या मराठी भाषिकांना एक दिलासा देण्याच्या करता त्यांना मदत होण्याच्या करता त्यांना एक महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे अशा प्रकारचा मेसेज जाण्याच्या करता आपण ठराव एकमताने करूया आणि दोन्ही सभागृहामध्ये करूया। आपला ठराव अजून तिथं आलेला नाही आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री मात्र 1 इंच जागा आम्ही देणार नाही अशा प्रकारचा ठराव करून मोकळे झाले। ते मुख्यमंत्री जशा प्रकारे अतिशय ॲग्रेसिव्हली कर्नाटकची बाजू मांडताना दिसतायत तसं आपले मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री का मांडत नाही हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे। त्याच्याबद्दलचं उत्तर खरं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडनं आलं पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे। तुम्हाला काही विचारायचं? आज काय झालं? कुठे धुतात? काल तर ज्यावेळेस सांगितलं ते बाब स्वतः विधानसभेच्या अध्यक्षांनी पण गंभीरपणे घेतली। स्वतः मुख्यमंत्री उठले आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये जे कोणी दोषी असेल मग ते कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा कोण संबंधित अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांच्यावर आम्ही ताबडतोब ऍक्शन घेऊ अशा पद्धतीनं त्यांनी सभागृहाला अवगत केलेलं आहे। मग असं असताना पण मी माझ्या परीनं सर्व आमदारांच्या वतीनं त्याच्यात काही भेदभाव करायचं कारण नाही कारण सर्वच राजकीय पक्षाचे आमदार तिथं काम करत असतात मीडिया काम करत असतो बाकीचा सगळा स्टाफ काम करत असतो आणि अशा पद्धतीनं काम होत असताना करोडो रुपये ज्यावेळेस आपण खर्च करतो त्यावेळेस सर्व्हिस पण चांगली मिळाली पाहिजे स्वच्छता पण राहिली पाहिजे आणि कुठेही असले गैरप्रकार होता कामा नये याबद्दल सरकारने कडक भूमिका घेतली पाहिजे हेच आमचं मत आहे। सरकारचा जो वचक असला पाहिजे दुर्दैवाने तो वचकच पाहायला मिळत नाही म्हणून या घटना सातत्याने घडत आहेत। आजच्या खालच्या सभागृहामध्ये आम्ही सभागृहामध्ये उपस्थित राहणार का नाही याबद्दलच आमची चर्चा होणार आहे आणि त्याच्यातून अंतिम निर्णय झाल्यानंतर ज्या गोष्टी सभागृहामध्ये जर जायचं आमचं ठरलं तर त्याबद्दल जे विषयाला अग्रक्रम दिला पाहिजे प्राधान्य दिलं पाहिजे ते विषय आम्ही त्या प्राधान्याने आतमध्ये घेऊ आणि जर नाही ठरलं तर आमचं वॉकआउटच राहील कारण आमचे 32 वर्ष ह्या सभागृहाचे सन्माननीय सदस्य असणारी आणि त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचं आजपर्यंतची कारकीर्द ही आपण सगळ्यांनी बघितली तर त्याच्यामध्ये ते काही अध्यक्षाला बोललेलं नाही निर्लज्जासारखं त्या ठिकाणी काम चाललेलं आहे। अनेकदा सभागृहामध्ये मी
तीस मी पण 30-32 वर्ष काम करतो. बऱ्याचदा सरकारच्या बद्दल सरकार जनाची नाही मनाची तरी सरकारला काही आहे का नाही किंवा अतिशय चुकीच्या पद्धतीनं सरकार वागतंय निर्लज्जासारखं वागतंय अशा पद्धतीची वक्तव्य ही अनेकदा सभागृहामध्ये केली गेलेली आहे. पण तुम्ही पहा हे इतके सोयीचं राजकारण करतात. आता बोलत असताना एकेकाळी मुंबईचे महापौर असणारे छगन भुजबळ साहेबांनी 2 वर्ष ते महापौर होते, अनेक वर्ष त्या मुंबईचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं, 10 वर्ष आमदार होते तिथून माझगावमधलं, आणि त्यांनी सांगितलं की मुंबई ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजली जाते. याच्यावरच एवढा गोंधळ घातला. पत्रकार मित्रांनो, मी कागद काढलेले आहेत, मला जर सभागृहामध्ये संधी मिळाली तर मी दाखवणार आहे. त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून देवेंद्र फडणवीस ज्या वेळेस काम पाहत होते त्यांनी पण सोन्याचं अंडी देणारी कोंबडीची उपमा मुंबईबद्दल दिलेली आहे. सागर म्हणून आमदार जे आहेत त्यांनी पण तशाच पद्धतीची उपमा दिलेली आहे. प्रवीण दरेकर साहेबांनी पण सोन्याचं अंडी देणारी कोंबडी अशा प्रकारचा उल्लेख केलाय. आणि अजून एक सन्माननीय व्यक्तीने त्या ठिकाणी केलेला आहे. आणि आम्ही मात्र त्यांनी गोंधळ घातला, सभागृह थांबवण्याचा प्रयत्न केला, मी सभागृह चालावं म्हणून जे काही घडलंय त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि काम सुरू केलं. आता ह्या चौघांनी पण पाठीमागच्या काळात म्हणजे यांची लोक बोलली की सगळं योग्य, आणि विरोधी पक्ष म्हणून आमच्यातले काही सहकारी बोलले की सत्तेच्या जोरावर बहुमताच्या जोरावर सभागृह गोंधळ घालायचा, कामकाज थांबवायचं आणि कुठंतरी मग तुम्ही माफी मागा, दिलगिरी व्यक्त करा, अशा प्रकारच्या वल्गना करायच्या. हे बरोबर नाहीये. शेवटी सत्ताधारी पक्षांनी पण समंजस भूमिका घेऊन वागलं पाहिजे आणि विरोधी पक्षांनी पण वागलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत. नाही, आमचं म्हणणं खरं तर सभागृहामध्ये महागाई, बेरोजगारी, विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातला मागासलेल्या भागातले महत्वाचे प्रश्न त्या ठिकाणी आहे, त्याची चर्चा होण्याच्या करता हे अधिवेशन बोलवलेलं आहे. त्या चर्चेला कुठेतरी बगल द्यायची आणि तिसरेच विषय त्या ठिकाणी आणायचे. हे सगळे विषय पूजा चव्हाण विषय का पुढे आला ह्याचाही आपण थोडस आत्मचिंतन करा. वास्तविक दिशाचं प्रकरण काढायचं काहीच कारण नव्हतं. सीबीआयनी पण अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या बद्दलची चौकशी केलेली आहे, मीडियामध्येच आम्ही ते वाचलं. मग तिथं त्या सगळ्या गोष्टीने त्यांनी आत्महत्या केली, हिनं पण आत्महत्या केली, तिच्या आई वडिलांचे स्टेटमेंट आपण वाचले, तिच्या आई वडिलांनी केलेलं आव्हान आपण वाचलं, तिच्या आई वडिलांनी राष्ट्रपती महोदयांना केलेलं निवेदन आपण वाचलं, मीडियाला केलेलं निवेदन वाचलं. मुद्दामून लोकांचं लक्ष विचलित होण्याच्या करता सरकारच्या कुठल्या व्यक्तींच्यावर आरोप होत असताना त्याला प्रसिद्धी मिळू नये, तिसरीकडेच लक्ष त्या ठिकाणी जावं अशा प्रकारचा प्रयत्न हा सत्ताधारी पक्षाचा चाललेला आहे. आणि म्हणून हे सगळं आज प्रिंट मीडियाला पण ह्याच्याबद्दल आलेलं आहे की बाबा महत्वाच्या प्रश्नाच्या बद्दल ती चर्चा न होता नको त्या प्रश्नाची चर्चा होतीये. आणि त्या मुली आपल्याच घरातल्या मुली, आपल्या आपण महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा देणारी माणसं आहोत, ही महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आहे. पण अशाच वेळेस सातत्याने जे आज आपल्या हयात नाहीयेत अशांच्या बद्दल बोलायचं हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. पुन्हा पुन्हा जुन्या कडीला ऊत आणायचा जो प्रयत्न केला जातो हे अतिशय चुकीचं आहे. अहो, आम्ही तुम्ही कुणी मागणी केली तर ती व्यक्ती सत्ताधारी पक्षाशी संबंधित असेल तर त्याची कुठल्याही प्रकारची चौकशी होणार नाही, उलट त्यांच्या चौकशा बंद केल्या जातात आणि त्यांना क्लीन चिट दिली जाते. आणि तुम्ही विरोधी पक्षात असाल तर तुमच्या झालेल्या चौकशा बंद झालेल्या त्या पण रिओपन करण्याचा विडा
या राज्य सरकारने उचललेलं आहे. गेले सहा महिन्यामध्ये तुम्हाला किती उदाहरणं मी दाखवू की यांचं कशा पद्धतीनं काम चाललेलं आहे. वास्तविक तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून देतो, जो 83 कोटी रुपये किंमत असणारा भूखंड 2 कोटीला दिला गेला याबद्दल सगळं वातावरण भूखंडाचा श्रीखंडाचा भूखंड वगैरे 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 सगळं झालं, बातम्या आल्या. ही मॅटर पहिल्यांदा कुणी आणलेली होती? उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये. आता एकनाथराव शिंदेच्या बरोबर ज्या भाजपनी सरकार अस्तित्वात आणलेलं आहे त्यांच्यातल्याच काही लोकांनी ती पीआयएल केलेली होती. परंतु आता ते उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेतला एक गट शिंदे साहेबांच्या बरोबर सरकार बनवण्याच्या करता भाजपला मिळाला की त्याच्यातनं ते माघार घ्यायला लागले. ही परिस्थिती आहे, हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहावी आणि मीडियाने पण पाहावी आणि मीडियाने पण वस्तुस्थिती लोकांच्या समोर ठेवावी. आम्ही तशा प्रकारचं त्यांना पत्र दिलेलं आहे, त्यांनी कामकाज सल्लागार समितीमध्ये कबूल केलेलं होतं, विधानसभेच्या अध्यक्षांनी कबूल केलेलं होतं की आपण अधिवेशन सुरू झाल्यानंतर तशा पद्धतीने सत्ताधारी पक्ष ठराव आणेल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी कबूल केलं होतं आणि आम्हाला सांगताना त्यांनी सांगितलं की दोन्ही सभागृहामध्ये आपण तशा पद्धतीनं ठराव मंजूर करून घेऊ. परंतु एक आठवड्याचा आज शेवटचा दिवस आहे, आज पण मी कामकाज पत्रिका बघितली त्याच्यामध्ये कुठेही ठरावाचा उल्लेख नाही. त्याच्याबद्दल कालच आम्ही बोललो, ते सरकार बदललं की यांनी त्यांच्या संबंधित असणाऱ्या जे काही त्यांचे वेलविशर आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये वेगळी भूमिका घेतलेली आपण बघताच आहे. सगळ्याच केसेसमध्ये तशा प्रकारे पाहायला मिळतं. आता पूजा चव्हाण ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळेस जे संबंधित मंत्री संजय राठोड त्यांना तिथं टार्गेट करण्याचा प्रयत्न भाजपने किती केला, किती गोंधळ घातला, फार आकाश पाताळ एक केलं. परंतु आता ते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये असल्यामुळं आणि हे तिथं सरकारमध्ये असल्यामुळं ते आता धुतल्या तांदळासारखे स्वच्छ झाले, गोमूत्र शिंपडून टाकलं सगळं तिथल्या जागेवर. असा प्रकार चाललेला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना काय अख्खा भारत देशावर कारवाई करण्याचा अधिकार दिलाय का? ते फक्त कर्नाटक राज्यापुरते मुख्यमंत्री आहेत, अजून त्यांना त्याच्या राज्याच्या बाहेर कारवाई करण्याचा अधिकार माझ्या माहितीप्रमाणे तो केंद्राचा असतो, त्यांचा नसतो. उगीच तिकडच्या लोकांना बरं वाटण्याच्या करता अशा प्रकारची त्यांची स्टेटमेंट चाललेली आहे, त्याची नोंद आपण घेतली पाहिजे. धन्यवाद, नमस्कार.